नमस्ते, लेट्स लर्न हाउ टू सॉल्व द एक्सपांशन ऑफ ए प्लस बी एंड ए माइनस बी, ए प्लस बी इनटू अनदर ब्रैकेट ए माइनस बी। तो आज अपन ए प्लस बी मल्टीप्लाइड बाय ए माइनस बी ही आइडेंटिटी काय तैयार होते ते पाहणार आहोत। सो लुक केयरफुली स्टूडेंट, ए प्लस बी इंटू अनादर ब्रैकेट ए माइनस बी इज इक्वल टू ही आइडेंटिटी काय तैयार होते ते बघायचे आपल्याला। आता ए प्लस बी इंटू ए माइनस बी इट मीन्स दैट या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन है, बराबर। सो ही फर्स्ट टर्म अपन काय करणार आहोत, या फर्स्ट टर्म ने ए ने पूर्ण सेकंड ब्रैकेटला मल्टीप्लाय करणार आहोत ए माइनस बी, ए मल्टीप्लाइड बाय ए माइनस बी, ओके। देन हे प्लस बी मल्टीप्लाइड बाय ए माइनस बी, पहा फर्स्ट टर्म मधील इथे पहिल्या ब्रैकेट मधील फर्स्ट टर्म ने, म्हणजे ए इज द फर्स्ट टर्म एंड बी इज द सेकंड टर्म। आता इथे ए ए बी बी फक्त साइन काय आहे माइनस, तर यावरून आपण बघणार आहोत ही आयडेंटिटी कशी तयार होते। ए ने या पूर्ण दोन्ही टर्मला आपण मल्टीप्लाय करणार आहोत, ए इंटू ए दैट इज ए स्क्वेर हे माइनस ए इंटू बी दैट इज ए बी, गुणाकार करायचे, बराबर। बी इंटू ए बी गुणुले ए म्हणजेच ए गुणुले बी काय येईल ए बी, ओके। मायनस बी गुणुले बी हे मायनस आहे आणि इथे दिले, बरोबर आहे, बी इंटू बी दॅट इज बी स्क्वेअर, बरोबर। मायनस ए बी अँड प्लस ए बी, प्लस मायनस मायनस सो गेट्स कॅन्सल, ओनली रिमेनिंग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर। म्हणजेच आजची आपली जी आयडेंटिटी आहे, ए प्लस बी इंटू अनदर ब्रॅकेट ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अशी तयार होईल, बरोबर आहे। तर याच आयडेंटिटीचा वापर करून आज आपण प्रॅक्टिस सेट 51 सॉल्व करणार आहोत, ओके। डू यू अंडरस्टँड स्टुडंट हाऊ टू सॉल्व दिस एक्सपान्शन टू मेक अ दिस आयडेंटिटी, ए प्लस बी इंटू अनदर ब्रॅकेट ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ओके। लुक ॲट दिस स्टुडंट्स हाऊ टू सॉल्व द प्रॅक्टिस सेट 51, यूज द फॉर्म्युला टू मल्टीप्लाय द फॉलोइंग। सो त्यामधील आपण सेकंड क्वेश्चन बघतो आहे, थ्राईस एक्स मायनस फाईव्ह मल्टीप्लाइड बाय थ्राईस एक्स प्लस फाईव्ह। यू नो स्टुडंट, लुक ॲट दिस हिअर, ए इज इक्वल टू थ्री एक्स, ए इज इक्वल टू थ्री एक्स, बरोबर। बी इज इक्वल टू फाय, बी इज इक्वल टू फाय। फक्त आपल्याला एका ब्रॅकेटमध्ये ए आणि बीची व्हॅल्यू सेम आहे, फक्त एका ब्रॅकेटमध्ये मायनस आहे, एका ब्रॅकेटमध्ये प्लस आहे। तर अशा वेळी आपण हा फॉर्म्युला वापरतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर आहे। इथे जर तुम्ही पाहिलं तर एची व्हॅल्यू ए इज इक्वल टू थ्राईस एक्स अँड बी इज इक्वल टू काय येईल, बी इज इक्वल टू फाईव्ह असं असेल। तर आपल्याला ही आयडेंटिटी वापरायची, प्लस एका ब्रॅकेटमध्ये मायनस असेल तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर। इथे पहा, ए प्लस बी इंटू अनदर ब्रॅकेट ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ही आयडेंटिटी, यूज धिस आयडेंटिटी, ओके, यूज धिस आयडेंटिटी। आता काय यूज करणार आहोत, ए प्लस बी म्हणजेच काय, इथे थ्राईस एक्स प्लस बी, थ्राईस एक्स प्लस बी इंटू हे काय आहे थ्राईस एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल टू, आता एची व्हॅल्यू काय आहे, ए म्हणजे थ्राईस एक्स, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच काय, एची व्हॅल्यू आहे थ्राईस एक्सचा स्क्वेअर मायनस बीची व्हॅल्यू आहे फाईव्हचा स्क्वेअर, ओके। सो थ्रीचा स्क्वेअर दॅट इज नाईन, एक्सचा स्क्वेअर नाईन एक्स स्क्वेअर येईल, एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, ओके, फाईव्हचा वर्ग 25। सो आपला ॲन्सर येईल नाईन एक्स स्क्वेअर, नाईन एक्स स्क्वेअर मायनस 25। दिस इज द फायनल ॲन्सर ऑफ धिस एक्झाम्पल, थ्राईस एक्स प्लस फाईव्ह इंटू थ्राईस एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल टू धिस नाईन एक्स स्क्वेअर मायनस 25, ओके। लुक ॲट धिस स्टुडंट हाऊ टू सॉल्व धिस एक्झाम्पल, ओके। डू यू अंडरस्टँड स्टुडंट हाऊ टू सॉल्व धिस एक्झाम्पल,
by using the identity a plus b into another bracket a minus b is equal to a square minus b square. Okay, then next fourth example in practice set 51 of question 1 madhil चौथा प्रश्न आपण बघणार आहोत. x डिवाइडेड बाय 5, x अपॉन 5 प्लस 6 इंटू अनदर ब्रैकेट x अपॉन 5 मायनस 6 प्लस एंड मायनस ए आणि बी च्या व्हॅल्यू दोन्हीकडे सेम आहेत. म्हणजेच काय, एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी बाय युजिंग आयडेंटिटी. कोणती आयडेंटिटी वापरणार आहोत आपण? ए प्लस बी into another bracket a minus b is equal to a square minus b square. Okay, so here a is equal to konti value hai, x upon 5, and b is equal to 6. Ya don value aplyala ya identity madhe use karaycha ahet. Barobar ata apan pahnar ahot a plus b, that is x upon 5 प्लस 6 इंटू एक्स अपॉन 5 माइनस 6 इज इक्वल टू ए स्क्वेर माइनस बी स्क्वेर. ए स्क्वेर दैट इज एक्स अपॉन 5 चा स्क्वेर, देन माइनस बी चा है 6 चा स्क्वेर. ओके, सो एक्स स्क्वेर डिवाइडेड बाय 5 चा स्क्वेर 25 माइनस 6 स्क्वेर दैट इज 36. So this is the final answer of this example. So x upon 5 plus 6 into x upon 5 minus 6 is equal to, this is the final answer. Okay, do you understand student how to solve this example? Okay, the hi identity vapurun apan he don example apan kay kelele ahet, solve kelele ahet. Okay, so today's homework to solve practice set 51 of question, whole question 1. Purna practice set 51 madhi purna question, pahila question purna apan kay karna rahot, solve karna rahot. Okay, so tatil apan dusra ni chautha example apan solve karun dilela hai, tar rahileli don udharana pahila ni tisra udharan tumhala homework sathi karaycha hai. Okay, thank you.